चला दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. अमोल आणि प्रवीण ही जोडी स्टार्टिंगला पाहायला मिळते आपल्या. पाच सचिन नावाचे खूप सारे खेळाडू आरळा या संघामध्ये पाहायला मिळतात. वारणा इलेवन आरळा असू दे, आंबामाता इलेवन आरळा असू दे, दोन्ही संघामध्ये सचिन या नावाचे खेळाडू मात्र पाहायला मिळतात. आपण वारणा आंबामाता इलेवन आरळा या संघातील सचिनचा खेळ पाहिलात, आता वारणा इलेवन आरळा या संघातील सचिनचा खेळ आपण पाहूयात. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतो आहे, सामन्याला होते सुरुवात. अमर ठरतोय या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने एकच धाव खर्च केली, फक्त दोन धावा खर्च केला, माफ करा, दोन धावा खर्च करत एक विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिली, असा अमर ठरतोय. मोहऱ्या गावचा अमर यायचे अमर मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि दीपक उर्फ तात्या यांनी देखील सुरेख फलंदाजी केली आहे. यायचे दीपक तात्या, आपण देखील यायचे, आपण देखील सुरेख फलंदाजी केली आहे अमरसोबत, आपण देखील यायचे. आणि पहा मित्रांनो, क्रिकेटचं डेडिकेशन पहा. अमरने आपल्या छोटे बंधू शेखर याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड डेडिकेट केला आहे. तर दीपक उर्फ तात्या यांना मी विनंती करतो की अमरचा अवॉर्ड आपण शेखरला आपल्या शुभेच्छा द्या. दीपक उर्फ ताते यायचे लवकर या. मोरेगावचे एक लेजंड खेळाडू आहेत. माही इलेवन संघाचे संघमालक दीपक उर्फ तात्या यायचे लगेच. अध्यक्ष आपल्याला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यात यावा. यूट्यूब दादा जरा इकडे यूट्यूब फिरवा. मॅन ऑफ द मॅच अध्यक्षांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. हे पहा क्रिकेटचं डेडिकेशन, दोन धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न होतोय. हॅलो, क्रिकेटबद्दलचं डेडिकेशन पहा. आपल्या छोट्या बंधूला आपल्यासारखंच गोलंदाजीमध्ये तयार करताना पाहायला मिळतोय अमर. अमरची गोलंदाजीचं आपण पाहिली, त्याचप्रमाणे आपल्या छोट्या बंधूला देखील क्रिकेटची आवड लावून आपल्यासारखीच गोलंदाजी टाकण्यासाठी प्रवृत्त करतोय अमर. मॅन ऑफ द मॅच देखील अवॉर्ड त्यांनी डेडिकेट केलाय. सुरेख अशी गोलंदाजी, काय घडतंय, पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. नॉट आऊटचा इशारा, पंच अमोल इनामदार यांचा इशारा येतोय. ओव्हर एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अमोल इनामदार हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक लेजेंड खेळाडू वारणा 11 आरळा संघाकडून सर्जे राव आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. एक अनोखी शैली सुरे कसा झेल झेललाय की काय पंचांचा इशारा येतो ई ओ यू टी आउट. क्षेत्ररक्षणामध्ये काय कमाल पहा पहा. ऋतिक भाष्टे बुवा महाराज या नावाने संबोधलं जातं आरळा टीम मध्ये ऋतिक भाष्टे यांना. आणि काय सुरे कसा झेल झेललाय वारणा 11 आरळा या संघाकडून खेळताना. प्रवीण आउट झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. चला अमोल इनामदार सर आपल्याला विनंती असेल जरा स्पीडअप करा सामन्याला स्पीडअप करा कारण पाहिलं तर 5 वाजायला आलेले आहेत. पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र त्या चेंडूला योग्यरित्या खरपूस समाचार मात्र घेता आलेला नाही. पहा अध्यक्षांनी संदीप पाटील यांच्यासाठी प्राइज लावलं आणि येतोय षटकार हनखनखणीत दणदणीत षटकार. सुरेखाशी गोलंदाजी आतापर्यंत सर्जेराव यांची पाहायला मिळाली मात्र हा येतोय खनखणीत दणदणीत षटकार. अमोलच्या बॅट मधून आलाय खनखणीत दणदणीत षटकार. उत्कृष्ट असा कमबॅक केलाय षटकारानंतर. काय सुरेख असा कमबॅक केलाय. पहा काय घडतंय पुन्हा एकदा पंच अमोल इनामदार यांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट्स अ मॅक्सिमम षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. हा येतोय इट्स अ मॅक्सिमम दिलाय भिर काउन सीमा रेषेपार षटकार. मिळतील धावा 6. न भय न भीती ओनली छत्रपती छत्रपतींचा छावा षटकार आलाय भावा. या ओव्हर मध्ये पाहिलं तर 3 षटकार मात्र आलेत फलंदाज अमोलच्या बॅट मधून. हा या असोसिएशनचे सल्लागार शिवराज भाडुगळे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. रफ्तार का बादशाह म्हणून वारणा 11 आरळा या संघामध्ये ज्याला ओळखलं जातं असा शिवराज भाडुगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू पाहिलं तर तेच तर्रार गोलंदाजी. योगेश चला स्पीडअप घ्या शिवराज सर.
पाहूया काय घडतंय शेवटच्या चेंडूवर. एक धावची त्याची वेगळी, कुठेतरी फंबल झाला खेळाडू. एकेरीला दुहेरी, दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलं योगेशला. चौथी धाव होते की काय पाहावं लागेल. मात्र पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा, म्हणजे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चला लगेच अस्वलवाडी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला यापुढील होणारा सामना असेल कीर्तिकुमार स्पोर्ट्स करुंगली विरुद्ध पडोळवाडी संघ. चला कीर्तिकुमार स्पोर्ट्स करुंगली संघाचे संघनायक आणि पडोळवाडी संघाचे संघनायक. कीर्तिकुमार स्पोर्ट्स करुंगली संघाचे संघनायक स्वप्नील, आपल्यापर्यंत आमचा आवाज जात असेल तर कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. पडवळवाडी संघाचे कर्णधार आपण देखील या. पडवळवाडी संघनायक अध्यक्षांच्या शुभ हस्ते या जय हनुमान चषक 2023 मधील साखळी सामन्यातील शेवटचा टॉस अध्यक्षांच्या हस्ते केला जाईल. अध्यक्ष टॉस करून घ्या. पुढील मॅचचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना कीर्तिकुमार स्पोर्ट्स करुंगले विरुद्ध पडवळवाडी संघ. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. फलंदाज पाठवायचे वारणा 11 आराळा संघ आणि 12 खेळाडू. सचिन आणि तुषार ही ओपनिंग फलंदाजी. 18 चेंडू आणि पडवळवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर उत्तम गुणलेखकाच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहिलं होतं अमोल इनामदार सर, आता पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या गणेश सोनवणे सर यांचे छोटे बंधू दिनेश हे देखील आपल्या सोबत जोडलेले आहेत. आ येतोय, काय घडतंय, आ हा हा हा, काय सुरे कसा झेल अमोल याने झेला, सुरे कसा झेल. एक लेजेंडरी खेळाडू दिसत आहेत अस्वलवाडी संघामध्ये, जर्सी नंबर 45. नक्कीच रोहित शर्माचे डायहॅट फॅन दिसत आहेत, कारण जर्सी नंबर 45 ज्यांचा ज्यांचा असतो ते नक्कीच रोहित शर्मा सर यांचे डायहॅट फॅन असतात. आपले अध्यक्ष देखील जर्सी नंबर 45 घालतात, ते देखील रोहित शर्मा यांचे डायहॅट फॅन आहेत. जर्सी नंबर 45 ज्यांचा ज्यांचा आपण पाहतो, तर आजच्या घडीला इंडियन संघाचे कर्णधार रोहित शर्मा सर. अस्वलवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण कृपया त्या ठिकाणी सराव करू नका. संजय ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू फेस करेल.
डॉट डिलिवरी ची होती है संगता 18 चेंडू 40 चा पाठलाग करताना आतापर्यंत एकच धाव धाव संख्येवर लागलेली आहे। सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते, वेग 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 आणि भन्नाट असा वेग पाहायला मिळतोय आपल्याला। वाईटचा इशारा येतोय पंच अमोल इनामदार सरांचा। सुरेख असे पंचांची भूमिका सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते। तुषार आपले साथी संजय यांना काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत। हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला दिलाय भिरकावून रनआउटची संधी होती, कुठेतरी फंबल झाली आणि संजय यांना मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला आपल्या संघाच्या डगआउटमध्ये। नवीन फलंदाज सर्जेराव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। पडोळवाडी संघ आपण मॅच खेळायच्या आधी आपल्याला पेनल्टी लागेल जर आपण तिथे सराव केला तर आपल्याला पुन्हा वॉर्निंग देण्यात येणार नाही, कारण चेंडू गेला तर खेळाडूला चेंडू कोणता आहे कळत नाही, त्यामुळे सराव करू नका। पंचांचा इशारा येतो इट्स अ नो बॉल। अमोल पाटील अमोल इनामदार सरांचं सकाळपासून सर जर पाहिलं तर जे नो बॉल असेल, व्हाईटचा इशारा असेल, आउटचा इशारा असेल, एक अनोखी स्टाईल आहे त्यांची सकाळपासून आपण पाहतोय। सुरेख असं पहिलं षटक हाताळतोय दिलीप आपल्या संघासाठी। अस्वलवाडी संघ एक स्वराज्यवती शिराळा असोसिएशनमधील एक नवखा संघ आहे आणि त्यांच्या बिहेवियरवरनं वागण्यावरनं असं तर वाटत नाही की आम्ही नवीन संघ आहोत, आम्ही मुरलेले आहोत, आम्ही देखील कोणत्या कच्च्या खेळाडूंचे गुरु चेले नाही आहोत असं दाखवून देताना पाहायला मिळत आहेत। अमोल सरांचा इशारा येतोय एक षटक समाप्त, संघाची धावसंख्या जाऊन पोचते 4 आकड्यावर। 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता। ज्या प्रकारे मोठे फटके अस्वलवाडी संघाच्या खेळाडूंनी मारले होते त्याच प्रकारे आता तुषारला मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी। नवीन गोलंदाज रवी पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर। इशारा येतोय व्हाईट बॉल।
पा काय सूर्यक अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, दोन बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज, हाफ ट्रॅकर चेंडू होता उडवलाय यष्ट्यांच्या मागे, काय सूर्यक असं क्षेत्र रक्षण, तुषारला मात्र परतावं लागतंय, गोल्डन डकचा शिकार ठरतोय तुषार। नवीन फलंदाज नवीन या नावाने ओळखला जातो, इशारे तो इट्स कीर्ती कुमार स्पोर्ट्स करुंगली संघ आपण तयार राहायचंय, नो प्लस वन अशा दोन धावा येतील आणि फ्री हिटची चामी नामी संधी असेल सर्जेराव यांच्याकडे, पाहूया फ्रीडच्या नामी संधीचा कितपत फायदा उचलत आहेत। सूर्यकाचा पटका नेत्र दीपक पटका चेंडूला पाठवलाय आर पार परार सी मरेशा पार षटकार, मिथिल धावा सा सा सा, नो बॉलचा पुरेपूर खरपूस समाचार मात्र घेताना पाहायला मिळतात। सोळा धावा धाव संख्येवर लागलेला आहे, सहा चेंडू आणि चोवीस धाव्यांची गरज। नवीन गोलंदाज प्रवीण स्लॉट षटक घेऊन आलाय, सहा रन सहा चेंडू चोवीस धावा डिपेंड करण्यासाठी आलाय फलंदाज नवीन खेळतोय, सहा बॉल चोवीस धाव्यांची गरज। पंच अमोल इनामदार यांचा इशारा आमच्यापर्यंत, तो इट्स अ व्हाईट बॉल, सहा चेंडू तेवीस धाव्यांची गरज। या आधी पाहिलं तर रवीने तब्बल व्हाईट नो व्हाईट नो पकडून सर्व तब्बल दहा डिलिव्हरी टाकल्या होत्या। वर्ना इलेव्हन आरला टीम थोडीशी मात्र संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे फलंदाजी झाली ना पहिल्या षटकामध्ये नो बॉलचा इशारा येतोय, इथे दोन धावा ते चपल त्याने पूर्ण केलेत आणि खराब थ्रो मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला नाही ते मात्र पूर्ण केले जातात आणि तीन धावा इथे मात्र डीडी येतील या बॉलवरती आणि या तीन धावेनं धावपलक मात्र पुढे जाईल। वीस धावा इथे मात्र धावपलकावरती लागल्या जातात, आता मात्र अजूनपर्यंत वीस धावांची गरज असणार आहे, सहा बॉल आणि वीस धावा। पंचाचा निर्णय अंतिम असेल, सहा बॉल आणि आता वीस धावांची गरज। व या बॉल वरती मात्र तडाखा पाहायला मिळतोय, बॉल चालला मात्र सीमा रेषा पहार आणि मॅच मध्ये परत एकदा मी आम्ही आहोत इथे मात्र दमचक दाखवणारा हवे ते दमदार फलंदाज नवीनच्या बॅट मधून मात्र नवीन काहीतरी करण्याचा संकल्प ठेवणारा षटकार। आता समीकरण बदलेत, पाच बॉल मध्ये मात्र आता चौदा धावांची गरज आहे,
आणखी एखादा षटकार आला तर मात्र प्रेशर क्रिएट होऊ शकतो इथे। ओहो इथे पहा तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल चालला मात्र इथे हे टप्प 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 सीमा रेषा पार आणि येथील धाव मात्र इथे चार 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 चौकार। वारणा इलेव्हन अरला टीम मात्र आता परत एकदा गेम मध्ये मात्र येताना पाहायला मिळते आणि इथे नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय म्हणजे 4+1 पाच धावा। आता इथे मला वाटतं जवळपास आता पहा 5 बॉल 9 6 बॉल 20 धावांची गरज होती नवीन याने मात्र नवीन काहीतरी संकल्प करण्याचा मानस ठेवला आहे। वारणा इलेव्हन अरला टीम मात्र गेम मध्ये परत एकदा येताना पाहायला मिळतोय 5 बॉल आणि 9 धावांची गरज। उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक मात्र बॉलपर्यंत पोहोचणार नाही आणि तोपर्यंत अडवला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। वॉट अ क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय। येणारे 4 बॉलमध्ये आता मात्र 7 धावांची गरज आहे। मॅच कुठे होती आणि मॅच कुठे गेली प्रत्येक आता क्रीडा रसिकांचे मात्र नजरा या मॅचमध्ये लागले जात आहे कारण 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज असताना 24 धावांची गरज असताना मात्र मॅच आत्ताच्या क्षणी मात्र येऊन ठेवली ती 4 बॉलमध्ये 7 धावांवरती जबरदस्त क्रिकेट। वारणा इलेव्हन अडला आणि अस्वलवाडी या 2 संघांमध्ये मात्र रंगताना पाहायला मिळते। अस्वलवाडी ही टीम तेवढी चिकाटी धरणारी आहे। ओ हा बॉल चांगला आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीने मात्र बाद होताना पाहायला मिळेल। फलंदाज बाद बॅक टू डग आउट नवीन हा फलंदाज मात्र जाईल माघारी। आता ब्रेक थ्रू मिळालं पा इथे काय घडले ज्या प्रकारे मात्र चार क्षणाची मात्र आतुरतेने वाट पाहत होतं अस्वलवाडी टीम की एखादी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जावी तोच मात्र क्षण येऊन ठेपला आणि मॅचमध्ये परत एकदा कलाटणी देणारा क्षण मात्र इथे पाहायला मिळतोय। येणारे 3 बॉलमध्ये आता मात्र 7 धावांची गरज आहे। धाकधूक धाकधूक इथे मात्र पाहायला मिळेल। जर का तुम्हाला इथे हार्टचा प्रॉब्लेम असेल तर निश्चित ही मॅच पाहू नका का मॅचमध्ये अफलातून आलं आणि कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण आहे ते मात्र प्रवीण या गोलंदाजा नाही माहिती आहे आणि तेच मात्र करताना पाहायला मिळतात। जरी नो बॉल वाईड गेले असले तरीसुद्धा कमबॅक कसं करायचं ते प्रवीण यांना माहिती आहे। स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आहेत ते सर्जेराव। हो हो डायरेक्ट हिट आणि ते पहा सेलिब्रेशनही मात्र केला जातोय आणि नाव आहे ते प्रवीण या गोलंदाजांचा आणि फलंदाज बाद सर्जेराव यांना जावं लागेल मात्र इथे माघारी। आता येणारे मात्र 2 बॉल आणि 7 धावांची गरज। जे मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात ते शिवराजजी बाडुगले आणि SP हे 2 अगदी जिवलग मैत्री जपणारे मित्र म्हणून ओळखले जातात आणि स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यामध्ये या दोघांचं मोठं हातभार आहे हे आपण जाणतोय आणि तेच मात्र शिवराज मैदानामध्ये। या बॉलवरती मात्र तडाखा चढवलाय बॉल तर अडवला एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय दुसरे धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव इथे मात्र कंप्लीट केली जातोय तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र कंप्लीट केली जाईल का परंतु शिवराज पोहोचले नाहीत आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी परतताना पाहायला मिळतील। मॅचमध्ये परत एकदा ट्विस्ट निर्माण झाले। आता येणाऱ्या 1 बॉलमध्ये तुम्हाला धावा जमवायच्या आहेत। पाच धावांची गरज 1 बॉल 5 धावा। कधी कधी ही मॅच अशी हेलकावे खात होती ना तर वारणा इलेव्हन अरला टीम कडे जात होती तर कधी अस्वलवाडीकडे अस्वलवाडी कधी या मॅच मधून दूर जात होती तर कधी अरणा इलेव्हन अरला मात्र ही मॅच मधून दूर जात होती तर कधी मॅच मध्ये परतत होती अरला इलेव्हन अरला तर कधी मॅच मध्ये परतत होती अस्वलवाडी। आणि इथे मॅच विन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अस्वलवाडी टीमसाठी मी उल्लेख केला गेला होता कारण अस्वलवाडी ही टीम चिकाटी धरणारी आहे आणि ती चिकाटी मात्र पाहायला मिळाली। सरळ लगेच इथे मात्र कीर्ती
करुंगली आणि पडवलवाडी या दोन्ही टीमने मात्र मैदानामध्ये ज्याची क्षेत्ररक्षण आहे कीर्ती करुंगली या टीमने मात्र मैदानामध्ये जायचं आहे. लगेच वेल घालू नका कृपया, विनंती असेल आपल्याला. आज गटारे अमोशा आहे, सगळ्यांना लवकर घरी जायचं आहे. कीर्ती करुंगली टीम मैदानामध्ये लगेच जायचं आहे, कृपया वेल घालू नका. आणि पडवलवाडी टीम आपण लगेच बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. भैरववाडी आणि मोहरी टीम आपण टॉससाठी यायचं आहे. भैरववाडी आणि मोहरी टीम चला इथे बोहरे आणि मोहरे मोहरे आपण टॉससाठी इथे यायचं आहे. आणि त्याचबरोबर कीर्ती करुंगळी